आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी प्रभाग क्रमांक 68 कळंबा फिल्टर हाऊसमधील म्हाडा कॉलनी सेवा मंडळ, ओंकार मित्र मंडळ, संघर्ष ग्रुप, स्वराज्य फ्रेंड सर्कल, महिला विरंगुळा केंद्र, शाहू कॉलनी तरुण मंडळ, बालाजी पार्क मित्रमंडळ, नंदनवन कॉलनी मित्रमंडळ, सासणे कॉलनी मित्रमंडळ, निर्माण तरुण मंडळ या मंडळांना भेट दिली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. अनेक ठिकाणी त्यांच्या हस्ते गणरायाच्या आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार ऋतुराज पाटील यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सुमारे 17 लाख खर्चून बांधलेल्या स्वराज्य फ्रेंड्स सर्कलच्या महिलांसाठीच्या विरंगुळा केंद्राचं आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम, मेजर जयसिंगराव पाटील आणि प्राध्यापक मुजावर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणार असल्याचं सांगून कोल्हापूर शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 4 कोटी रुपयांच्या निधीतून अभ्यासिका उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी अनिल शिंदे, मदन कोथळकर, पप्पू मणेर, शुभम बारामते, रवी गावडे, भाऊ पावले, गणेश गुरव, विजय पोवार, गजानन भोई, ओंकार शेळके, संजय काकडे, विशाल गुरव, धीरज लोकरे, अभिजित जोशी, वैभव चौगुले, अमोल ओतारी, विपुल वणकुद्रे, माणिक कांबळे, अक्षय मगदुम, ईश्वर पोवार, अमोल ढाले, निहाल हजारे, पिंटू माने, अप्पा निकम यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.